लग्नाची वराड घेऊन रवंदा कोपरगाव येथून खुलताबादकडे जात असलेली भरधाव पिकअप जीप महामार्गाच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली. कोपरगाव तालुक्यातील तडेगाव मळी येथे मुंबई नागपूर महामार्गावरील गुरुवारी सकाळी 9:30 सुमारास ही घटना घडली असून या घटनेत चालकासह गाडीतील इतर 7 जण एकूण 8 जण जखमी झाले आहे. तडेगाव मळे परिसरातील ग्रामस्थ मदतीसाठी धावल्याने वेळेवर सगळ्यांना विहिरी बाहेर काढून उपचारार्थ वैजापूर आणि कोपरगावच्या खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले. चालकाला वाहनाचा वेग नियंत्रित न करता आल्याने सदर अपघात घडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. यावेळी ग्रामस्थांच्या मदतीने क्रेनच्या सहाय्याने पिकअप वाहन आणि वाहनातील लोकांना बाहेर काढण्यात आले. सदर घटनेत अनिल पवार, आकाश पवार, कृष्णा पवार, रवी पवार, विकी पवार आदी 2 जण हे जखमी झाले असून यांच्यावर उपचार सुरू आहे. सदर विहिरीमध्ये 1 जण राहिल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या सहाय्याने विहिरीतील पाणी उपसा करून बघितले असता त्यात काहीही मिळून आलेले नाही. सीएनआय महाराष्ट्र न्यूज संपादक आणि शेख अहमदनगर. आम्ही कोपरगावरून फुलताबादला चाललो होतो, लग्नाला चाललो होतो. किती वाजता अपघात झाला? 9:30. गाडीची पुढे बसलो होतो. किती जण होते गाडी? 8 जण होते. ते ड्रायव्हरच्या डोळ्यामध्ये लागला वाटतं काय.